गुड मॉर्निंग एवरीवन. विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थापनाच्या कार्यामधील नियोजन आणि संघटन हे कार्य आपलं झालेलं आहे आणि कर्मचारी व्यवस्थापन हे कार्य आपण पाठीमागच्या तासाला पाहत होतो. तर कर्मचारी व्यवस्थापनामध्ये काय महत्त्वाचं सांगितलं आहे, योग्य कामासाठी योग्य मोबदल्यासह योग्य व्यक्तीची नेमणूक हे याचं एक मूलभूत तत्व आहे असं आपण पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं व्यवस्थापनाच्या कर्मचारी व्यवस्थापनाचं महत्त्व, त्यातील काही मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. त्यातील प्रभावी व्यवस्थापकीय कार्य, मानवी संसाधनांचा प्रभावी वापर आणि सहसंबंध निर्माण होतात हे तीन पॉईंट आपण पाहिलेले आहेत. राहिलेले उर्वरित पॉईंट आहेत त्याची चर्चा आज आपण करणार आहोत. तर यानंतरचा चौथा पॉईंट दिला आहे तो म्हणजे मानवी संसाधनांचा विकास. आता लास्ट लेक्चरला पण सांगितलं, मानवी संसाधन म्हणजे मनुष्यबळ आणि मनुष्यबळ किंवा मानव ही एक जीवित व्यक्ती आहे, जिवंत आहे. त्यामुळं इतर जे काही घटक आहेत त्यापेक्षा मनुष्यबळाला जास्त महत्त्व या ठिकाणी दिलेलं आहे. त्यांच्या भावभावनांचा विचार त्या ठिकाणी केला पाहिजे असं सांगितलेलं आहे. तथा मानवी संसाधनांचा विकास करायचा म्हणजे काय, तर कुशल आणि अनुभवी कर्मचारी ही कोणत्याही व्यवसाय संस्थेची संघटनेची मालमत्ता असते. मालमत्ता म्हणजे प्रॉपर्टी. कारण कर्मचारी वर्ग जर चांगला असेल, कुशल असेल, तज्ज्ञ असेल, अनुभवी असेल, तर ती व्यवसाय संघटना लवकरात लवकर उद्दिष्ट पूर्ण करत असते. म्हणून कुशल आणि कुशल प्रभावी किंवा अनुभवी कर्मचारी असेल तर ती संस्थेची ते काय असते, तर एक मालमत्ता आहे असं म्हटलेलं आहे. आता आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की हॉटेलचा बिझनेस आहे असं आपण गृहीत धरलं, मग तिथं मॅनेजर असतो आणि त्याच्याकडे आता काय करायचं आहे, त्यांना सगळं हॉटेलचं कामकाज आहे ते पाहायचं आहे. मग त्याला सगळ्यात क्वालिटीचा माणूस कोण लागतो, तर तो कुक म्हणजेच आचारी. जर आचारी कुशल असेल, अनुभवी असेल, प्रत्येक प्रकारचा पदार्थ त्यानं जर केला असेल आणि तो चविष्ट करत असेल, क्वालिटीचा करत असेल, तर ते हॉटेल काय होणार आहे, फायद्यामध्ये चालणार आहे आणि नावारूपाला येणार आहे. पण याच ठिकाणी एखादा नवीन आचार्याची नेमणूक केली, बाबा तो म्हणतो आहे हा मला, मी एक दोन ठिकाणी काम केले, मी चांगल्या प्रकारे काम करेन, मी हे काम करू शकतो, ह्याचे व्हिडिओ मी बघितलेले आहेत, पण हे प्रॅक्टिकल झालं का, नाही. म्हणजे त्याच्याकडे ती क्वालिटी आहे का, नाही. तो कुशल आहे का, तर नाही. त्याला एक्सपिरियन्स आहे का, अनुभव आहे का, तर नाही. म्हणून जर असा अकुशल किंवा अनुभव नसलेला जर आपण त्या ठिकाणी आचार्याची नेमणूक त्या हॉटेलमध्ये केली, तर त्या हॉटेलला प्रगतीपथावर जायला, यशस्वी व्हायला, नावलौकिक प्राप्त करायला वेळ लागेल. कदाचित नावारूपाला येणार पण नाही अशीही स्थिती त्या ठिकाणी येऊ शकते. म्हणून कोणताही व्यवसाय असेल तर त्यासाठी कुशल आणि अनुभवी कर्मचारी असणं ही त्या व्यवसायाची एक प्रकारची मालमत्ता असते, प्रॉपर्टी असते. आता संघटनात्मक संस्कृती कर्मचाऱ्यामध्ये रुजवण्यासाठी कर्मचारी व्यवस्थापन मदत किंवा कर्मचारी व्यवस्थापनाची मदत होत असते. म्हणजेच काय, संघटनात्मक संस्कृती म्हणजे काय, प्रत्येक कर्मचाऱ्याचं प्रत्येक कार्य हे त्या संस्थेच्या प्रगतीसाठी असलं पाहिजे. संस्थेची उद्दिष्ट पूर्ण होण्याच्या दृष्टीनं प्रत्येक कार्य असलं पाहिजे. म्हणजेच त्या संस्थेमध्ये संघटनात्मक संस्कृती जतन केली पाहिजे आणि हे उपलब्ध कार्यशक्तीला प्रशिक्षित करते आणि त्यांचा विकास घडवून आणतं. म्हणजे त्यांच्याकडं जी काही आता उपलब्ध मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाला प्रशिक्षण द्यायचं काम आणि त्यांच्यामध्ये विकास, डेव्हलपमेंट घडवून आणायचं काम हे ह्या कर्मचारी व्यवस्थापनाला करावं लागत असतं. तसंच व्यवसाय संघटनेतील सर्व व्यवस्थापकीय कार्य सुलभ होतील हे या स्टाफिंगमुळं निश्चित होतं. त्यानंतर पाचवा पॉईंट दिला आहे, तंत्रज्ञानाचा आणि इतर साधन किंवा इतर संसाधनांचा प्रभावी वापर. टेक्नॉलॉजीचा आणि इतर जी काही संसाधनं आहेत, भूमी असेल, भांडवल असेल, साहित्य असेल, ह्या सर्वांचा प्रभावी वापर, चांगल्या प्रकारे वापर त्या ठिकाणी कसा केला जाईल, यासाठी कर्मचारी व्यवस्थापन कसं मदत करतं. तर आता आपण बँकेचं उदाहरण घेऊया. आता बँकेमध्ये सुरुवातीचा जो काळ होता त्यावेळेला कॉम्प्युटर नव्हते, सगळं रेकॉर्ड आहे ते हातानं लिहिलं जात होतं. म्हणजे ते रेकॉर्ड कसं लिहायचं याचं ज्ञान त्या बँकेमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी वर्गाला होतं,
डेबिट कोटं लिहायचं, क्रेडिट कोटं असतं, डेबिटला कोणत्या एंट्र्या करायच्या, क्रेडिटला कोणत्या एंट्र्या करायच्या, पैसे मिळाल्यावर कुठं लिहायचे, गेल्यावर कुठं लिहायचं, हे सगळं ज्ञान त्या कर्मचाऱ्याला होतं, क्लार्क लोकांना होतं. पण आता नवीन टेक्नॉलॉजी आली, कोणती तर कॉम्प्युटरची. मग कॉम्प्युटर, ह्या सगळ्या नोंदी कॉम्प्युटरमध्ये कशा करायच्या, म्हणजेच नवीन तंत्रज्ञानाचा वापर हा त्या व्यवसायामध्ये कसा करायचा, हे ज्ञान आहे ते त्या प्रत्येक कर्मचाऱ्याला शिकावं लागलं. मग याच्याशी रिलेटेड हा पॉईंट सांगितला आहे बघा. काय म्हटलं आहे, प्रशिक्षित कर्मचारी नवीन तंत्रज्ञान, भांडवल, साहित्य, कामाची पद्धत यांचा प्रभावी वापर करू शकतात. आता प्रशिक्षित जर कर्मचारी असेल, मग अशी मी काय सांगितलं, बँकेमध्ये काम करणारा कर्मचारी आहे, त्याला सगळं ज्ञान आहे, डेबिट क्रेडिट कुठं लिहायचं, सगळ्या नोंदी कुठं करायच्या हे माहीत आहे, म्हणजे तो कसा आहे तर प्रशिक्षित आहे. आणि आता काय झाले, कॉम्प्युटर आले म्हणजे नवीन तंत्रज्ञान आले, मग ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचा हे तो पटकन त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आणि जर प्रशिक्षित नसेल तर त्याला डेबिट म्हणजे काय, क्रेडिट म्हणजे काय, इथून जर शिकवायचं असेल तर त्या ठिकाणी त्या संस्थेचा वेळ त्या ठिकाणी खूप हा जाणार आहे. यामुळं संघटनेची स्पर्धा करण्याची ताकद वाढण्यास मदत होते. म्हणजे प्रशिक्षित वर्ग आहे आणि त्याला आता काय करतो आहे, आपण नवीन तंत्रज्ञानाची जोड देतो आहे, म्हणजे आपली जी काही संस्थेची पॉवर आहे ती काय होते तर स्ट्रॉंग होते, म्हणजे इतर व्यवसायाशी स्पर्धा करण्याची ताकद आहे ती आपल्या व्यवसायाची त्या दृष्टीनं वाढत असलेली दिसून येते. ते आता नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे साहजिकच काय होतं, त्यांच्या कामाचा दर्जा आहे तो वाढत असलेला दिसून येतो. त्यांची उत्पादकता आहे, प्रोडक्शनची जी कॅपॅसिटी आहे तीसुद्धा त्या ठिकाणी वाढलेली दिसून येते. आणि संस्थेचा एकूणच संख्यात्मक आणि गुणात्मक विकास आहे, वाढ आहे ती त्यामुळं होत असलेली दिसून येते. त्यानंतर सहावा पॉईंट सांगितला आहे, कार्यक्षमता वाढते. त्याच्यात काय दिले बघा, कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. आता कर्मचारी वर्गाची नेमणूक झालेली आहे, कर्मचारी वर्ग कार्यरत आहे, त्यांना योग्य तो मोबदला त्या ठिकाणी निश्चित केलेला आहे, आता कामाला लागलेला आहे. अजून त्यांच्यामध्ये जर काही डेव्हलपमेंट करायचे असेल तर त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या स्वतःच्या विकास करण्यासाठी, स्वतःचा विकास करायचा म्हणजे अल्टिमेट काय होतो आहे, संस्थेचा विकास होतो आहे, म्हणजे स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेचा विकास करायचा आहे, संघटनेला प्रगतीपथावरती नेऊन द्यायचे आहे, तर यासाठी त्यांना योग्य ते प्रशिक्षण आणि योग्य ते त्यांचे विकासाचे कार्यक्रम त्या ठिकाणी उपलब्ध करून दिले जातात. मग कर्मचारी त्यातून काय होतो, स्वतः डेव्हलप होत असतो आणि त्याचं परिणाम काय होतो तर संस्था लवकरात लवकर उद्दिष्टापर्यंत पोहोचत असते. मग योग्य निवड प्रक्रिया ही काय होते तर संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते. म्हणजे जेव्हा कर्मचाऱ्याची नियुक्ती करायची आहे त्यावेळेला योग्य ते निवड प्रक्रिया झाली पाहिजे. जर वशिल्यावर भरती झाली तर योग्य त्या क्वालिटीचा कर्मचारी त्या ठिकाणी मिळेलच याची गॅरंटी आपल्याला देता येत नाही. कदाचित मिळूही शकेल, पण जर आपण त्याची इंटरव्ह्यू घेतली, त्याला प्रॅक्टिकल काहीतरी असेल ते करायला लावलं आणि मग त्यातून त्याचं जर आपण अवलोकन केलं की खरोखर ह्या क्वालिटीचं ती व्यक्ती आहे का, हे पाहून जर आपण त्याच्या दर्जा पाहून जर त्याला आपण जर नेमणूक केली तर काय होतं, आपल्याला चांगला कर्मचारी त्या ठिकाणी मिळतो. आणि मग त्याला योग्य ते प्रशिक्षण द्यायचं आणि योग्य ते कार्यक्रमाचं आपण आपल्या संस्थेमध्ये आयोजन करायचं आणि त्याच्यातून त्या कर्मचाऱ्यांची कामगिरी काय होते अजूनच सुधारलेली दिसून येते. कर्मचाऱ्याची कामगिरी सुधारली म्हणजेच अल्टिमेट काय होतं, त्या संस्थेची कार्यक्षमता आहे ती वाढलेली दिसून येते आणि संस्था उद्दिष्टापर्यंत पोहोचत असते. त्यानंतर सातवा पॉईंट सांगितला आहे, दीर्घकालीन परिणाम. म्हणजे कर्मचारी व्यवस्थापनाचा संस्थेवर होणारा परिणाम हा दीर्घकालीन असतो, लॉंग पिरियडसाठी त्याचा असतो. पात्र, कार्यक्षम आणि कुशल कर्मचारी ही नेहमीच संस्थेची संपत्ती असते. मग अशी पण मी सांगितलं, योग्य त्या दर्जेचा, योग्य त्या कार्यक्षमतेचा जर चांगला कर्मचारी संस्थेमध्ये नेमला तर ती संस्थेची एक संपत्ती आहे, मालमत्ता आहे, प्रॉपर्टी आहे, असेट आहे असं म्हटलेलं आहे. कर्मचाऱ्यांची योग्य निवड संघटनेला यशाकडच्या मार्गाकडे घेऊन जाते. आता शैक्षणिक संस्थेचं जर आपण उदाहरण घेतलं तर समजा प्राथमिकचा वर्ग आहेत, म्हणजे पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत आणि त्या वर्गाला शिकवणारा शिक्षक ह्यानं डीएड, जे बारावीनंतर आपल्याला कोर्स असतो, त्या डीएड ही पदवी त्यानं प्राप्त केलेली असली पाहिजे तरच तो त्या प्राथमिकच्या वर्गाला शिकवू शकतो. आपण असं गृहीत धरलं, आता माझं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि मी आता बारावी झालेला व्यक्ती जर त्या प्राथमिकच्या वर्गाला शिकवू शकत असेल तर मग ग्रॅज्युएशन झालेली व्यक्ती का शिकवू शकणार आहे,
शिकू शकेल, पण त्या लहान मुलांना शिकवण्यासाठी कोणतं स्किल वापरायचं आहे, कोणती पद्धत वापरायची आहे हे ज्ञान त्याला अवगत नसणार आहे. पाठ कसा घ्यायचा, प्रस्तावना कशी करायची असते, त्याचं विश्लेषण कसं करायचं, समारोप कसे करायचा, टीचिंग एड्सची मदत कशी घ्यायची, या गोष्टींचं ज्ञान हे त्या ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीला असणार नाही. पण हे सगळं ज्ञान कुणाला असेल तर त्या डी एड झालेल्या व्यक्तीला असू शकतं. म्हणून काय करायचं तर पात्र कुशल कामगारांचीच त्या ठिकाणी निवड करायची आहे. म्हणजे त्या शैक्षणिक संस्थेला जर प्रगतीपथावर न्यायचं असेल तर त्या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेल्या व्यक्तीपेक्षा त्या ठिकाणी डी एड झालेली व्यक्ती आहे ती चांगल्या प्रकारे काम करू शकते, म्हणजे ती संस्था यशाकडे ती जाऊ शकते. म्हणजेच काय तर साहजिकच यांचे संघटनेच्या कार्यक्षमतेवर दीर्घकालीन व सकारात्मक परिणाम झाल्याचे निदर्शनास येतात. डी एड झालेली व्यक्ती चांगल्या प्रकारे शिकवणार, रिझल्ट चांगला लागणार, विद्यार्थी क्वालिटीचे तयार होणार आणि संस्था नावारोपाला येणार आहे. म्हणजेच दीर्घकालीन आणि सकारात्मक परिणाम हे ते त्या संस्थेवरती होत असतात. कधी जर योग्य पात्र कार्यक्षम आणि कुशल कामगारांची जर तिथं नेमणूक केली तर. त्यानंतर आठवा पॉईंट सांगितला आहे आवश्यक योगदान. आता भविष्याविषयी विचार करणारा हा पॉईंट आहे बघा. आवश्यक योगदानमध्ये काय म्हटलं त्याच्यात, कर्मचारी व्यवस्थापन कर्मचाऱ्यांच्या विकासातून संघटनेची वाढ व सातत्य निश्चित करते किंवा सुनिश्चित करते. म्हणजे कर्मचाऱ्यांचा विकास घडवून आणायचा, कर्मचाऱ्यांचा विकास झाला की संघटनेचा विकास होतो, संघटनेची वाढ होते आणि ही वाढ जर सतत होत असेल तर व्यवसाय काय होतो तर चांगल्या रीतीने चालत असतो. संभाव्य कर्मचाऱ्यांची निवड त्यांच्या क्षमतेवर अवलंबून असते. म्हणजे भविष्यामध्ये आपल्याला कर्मचाऱ्यांची निवड करायची आहे तर त्यांच्या क्षमता काय आहेत हे बघून त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी निवड करायची आहे, जेणेकरून संघटना भविष्यातील आव्हाने समर्थपणे पेलू शकेल. म्हणजे व्यवसायामध्ये चढउतार हे नेहमी येत असतात, नवीन नवीन आव्हानांना हे तोंड द्यावं लागत असतं. आता सध्याचीच अवस्था बघा, कोरोनाचं संकट आपल्यासमोर येऊन उभं राहिलेलं आहे. मग या स्थितीमध्ये आपली लेक्चर ऑनलाईन सुरू आहेत आणि जर शिक्षक वर्गानं म्हटलं असतं की नाही आम्हाला फक्त वर्गात उभं राहून फळ्याचा फळा पाहिजे, पुढं विद्यार्थी पाहिजे तरच आम्ही शिकवू शकतो, असं जर शिक्षकांनी म्हटलं असतं तर आपलं ही पुढं शिक्षणाची प्रक्रिया चालू राहिली नसती. म्हणजे अशी शिक्षक आता इथं कसं आहे, तज्ज्ञ आहे, कोणतंही आव्हान आलं तर तो पेलणारा आहे. म्हणून शिक्षकांनी स्वतःमध्ये बदल केला आणि ऑनलाईन टीचिंगची जी काय स्किल आहे ती त्यांनी अवगत केली, म्हणजेच भविष्यातली आव्हानं त्यांनी काय केली, समर्थपणे पेलली. हे कशामुळे शक्य होतं तर आपला जो शिक्षक स्टाफ आहे तो चांगला आहे, कार्यक्षम आहे, त्यांची नेमणूक ही चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. म्हणून हे आपण त्या ठिकाणी कार्यक्षमपणे काम पूर्णपणे पार पाडत आहोत. म्हणजेच काय, कर्मचारी व्यवस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांचे त्यांच्या भविष्यातील भूमिकावरील योगदान विचारात घेतलं जातं. म्हणजे कर्मचारी नेमणूक करताना तो भविष्यामध्ये येणाऱ्या जे काही आव्हान आहेत ती आव्हाने पेलण्यासाठी तो सक्षम आहे का, तो ती आव्हाने पेलू शकेल का, याचा विचार करून त्या कर्मचाऱ्याची त्या ठिकाणी नेमणूक केलेली असते. जर त्या कर्मचाऱ्यांना भविष्यात निर्माण होणारी आव्हानं सक्षमपणे जर पेलली, त्यांना आव्हानांना तोंड दिलं तर तो व्यवसाय निश्चितच प्रगतीपथावरती जात असतो. त्यानंतर नववा पण दिला आहे कामाचे समाधान. म्हणजे कामाविषयी समाधान कोणाचं तर कर्मचाऱ्याचं. म्हणजे कर्मचारी समाधानी राहिला पाहिजे हे या पॉईंटमधून त्यांना सांगायचं आहे. कर्मचाऱ्यांना आर्थिक व बिगर आर्थिक फायदे देऊन प्रेरित केलं जाऊ शकतं. आता आर्थिक म्हणजे पैशाच्या रूपानं त्यांना प्रेरणा द्यायची आहे, जास्तीत जास्त काम करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे. आणि बिगर आर्थिक फायदे म्हणजे पैशाशिवाय इतर मार्ग त्यांना देऊन त्यांची काय करायचं तर काम करण्याविषयी त्यांना प्रेरित करायचं आहे. मग आता आर्थिक म्हटलं तर काय करायचं, त्यांना पगारवाढ करायची, कर्मचाऱ्यांना बोनस द्यायचा, त्यांना बक्षीस द्यायचं, म्हणजे हे कशाचं झालं, आर्थिकमध्ये आलं. आणि पगार वाढतो आहे म्हटल्यावर कर्मचारी काय करणार, जास्त कार्यक्षमतेनं काम करणार आहे, बरोबर, म्हणजे आर्थिक प्रेरणा त्यांना मिळाली. आणि बिगर आर्थिक प्रेरणेमध्ये काय येतं तर त्यांना बढती द्यायचं किंवा त्यांना शाबासकी द्यायची, चांगलं काम केलं म्हणून वाहवा करायची, एखाद्या भाषण असेल, मोठा कार्यक्रम असेल तर त्या व्यक्तीची वाहवा करायची, त्याचं कौतुक करायचं, त्याचा व्यक्तीचा सत्कार करून घ्या, तिथं त्या चार माणसांपुढे सत्कार करायचा, म्हणजे त्या व्यक्तीला काय ते तर प्रेरणा येत असते. त्यानंतर काय सांगितलं आहे, म्हणजेच हे आर्थिक आणि बिगर आर्थिक फायदे देऊन त्यांना कर्मचाऱ्यांना काय केलं जातं तर प्रेरित केलं जातं.
पुरेसा मोबदला कर्मचाऱ्यांचे कार्यसमाधान आणि मनोबल वाढवतो. म्हणजे कामगारांना जर पुरेसा जर पगार नाही दिला तर ते समाधानी राहत नाहीत, ते त्यांचं मनोबल आहे ते मनोधैर्य आहे ते खचलेलं ते त्या ठिकाणी दिसून येतं. म्हणून कर्मचारी व्यवस्थापन काय सांगतं की कामगारांना पुरेसा मोबदला द्या, त्यांच्या कामाचा योग्य तो मोबदला त्यांना द्या, मग ते समाधानानं कार्य करतील आणि त्यांचं मनोबल आहे मानसिक स्थैर्य आहे ते त्या ठिकाणी वाढलेलं दिसून येईल. आणि प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम, म्हणजे कर्मचाऱ्याची नेमणूक केले पुन्हा त्याला अजून प्रशिक्षण द्या, त्याच्यासाठी वेगवेगळे विकासाचे कार्यक्रमाचं आयोजन करा, त्याला योग्य मोबदला द्या, त्याला नोकरीची शाश्वती द्या, परमनंट होण्याची त्याला गॅरंटी द्या. ह्या सर्व गोष्टी जर केल्या तर त्याचं कामाचं समाधान आहे ते त्या ठिकाणी वाढत असतं. आणि संस्था मग काय होते, कर्मचारी जर त्या ठिकाणी समाधान असेल तर तो समाधानानं चांगल्या प्रकारे काम करतो आणि संस्था यशस्वी पद्धतीने यशस्वी होत असलेली दिसून येते. आणि लास्ट पॉईंट दिला आहे तो म्हणजे सुसंवाद टिकवून ठेवते. तर कर्मचारी व्यवस्थापनाच्या प्रक्रियेत गुणवत्तेच्या आधारे व्यक्तींची भरती केली जाते. म्हटले गुणवत्तेच्या आधारे म्हणजे क्वालिटीच्या आधारे व्यक्तींची नेमणूक केली जाते. जर आता क्वालिटीच्या आधारे म्हणजे थोडक्यात मागाशी आपण बँकेचं उदाहरण बघितलं, जर तिथं कॉमर्सचा जर स्टुडंट असेल तर त्याला डेबिट क्रेडिटपासून आपल्याला शिकवावं लागेल का? नाही. म्हणजे त्याच्याकडे काहीतरी ती क्वालिटी आहे. त्याच ठिकाणी आर्ट्सचा किंवा जर सायन्सचा व्यक्तीची आपण त्या बँकेमध्ये नेमणूक करत असू तर त्याला अगदी साध्या साध्या डेबिट म्हणजे काय, क्रेडिट म्हणजे काय, अकाउंट म्हणजे काय, लेजर म्हणजे काय, जर्नल काय, हे सगळं त्या ठिकाणी शिकवायला लागेल. म्हणजे त्याच्याकडे क्वालिटी त्या ठिकाणी असणार नाही. त्याच्या तुलनेमध्ये कॉमर्सच्या व्यक्तीकडे काय असणार आहे तर क्वालिटी असणार आहे. म्हणजे अशी गुणवत्तेच्या आधारे काय करा, व्यक्तींची भरती केली जाते, त्यांची नेमणूक केली जाते, त्यांची निवड केली जाते आणि निवड केल्यावर त्यांना काम दिलं जातं, कामाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवली जाते. मग कामाची जबाबदारी सोपवली की त्यांना त्याच्या जोडीला अधिकार दिले जातात आणि मग ते काम पूर्णपणे यशस्वीपणे पार पाडतात किंवा नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या कामाचं मूल्यांकन केलं जातं. आणि ते जर खरोखर यशस्वी पद्धतीने काम करत असतील तर त्यांना पदोन्नती दिली जाते, म्हणजे बढती दिली जाते, प्रमोशन दिलं जातं. यासाठी योग्य ते निकष तयार केले जातात. म्हणजे कोणाला बढती द्यायची, कोणाला द्यायचं नाही प्रमोशन, हे त्यासाठी काही निकष तयार केले असतात आणि ते संबंधित कर्मचाऱ्यांना सांगितलेले असतात. आणि मग ते जो व्यक्ती किंवा जो कर्मचारी ते निकष पूर्ण करेल त्याला काय केलं जातं तर पदोन्नती बढती आहे प्रमोशन आहे ते दिलं जातं. यामुळे संस्थेमध्ये काय होतं तर शांतता आणि सुसंवाद प्रस्थापित केला जातो. म्हणजे त्यांच्यामध्ये कलह निर्माण होणार नाही, वाद द्वेष मत्सर हेवा असं कोणत्याही प्रकारचं त्या ठिकाणी निर्माण होणार नाही. नाहीतर काय वाटेल की हां तो संस्थेच्या जवळचा आहे म्हणून त्याला प्रमोशन दिलं आणि मला प्रमोशन दिलं नाही असं त्या ठिकाणी होऊ शकतं. पण जर आपण त्यांना क्रायटेरिया ठरवून दिला, निकष ठरवून दिले, हे निकष तुम्ही जर पूर्ण केले तर तुम्हाला प्रमोशन दिलं जाईल. आणि ते जर निकष खरोखर एखाद्या व्यक्तीनं पूर्ण केले आणि त्याची जर पदोन्नती झाली तर इतर व्यक्तींना पण त्याच्याविषयी काहीही वाटणार नाही. म्हणजे हे सगळं कुणी करायचं आहे तर त्या कर्मचारी व्यवस्थापनानं करायचं आहे. म्हणजेच कर्मचारी व्यवस्थापन हे जीवित व्यक्तीशी संबंधित आहे, त्यामुळे हे अत्यंत एक जबाबदारीचं महत्त्वपूर्ण असं कार्य व्यवस्थापनाचं दिसले आहे. अशा प्रकारे आपण आज कर्मचारी व्यवस्थापनाचे महत्त्व हा पॉईंट या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. धन्यवाद.